हॅलो, माझं नाव राहुल धरत आहे आणि हे पूनम धरत. मी प्रोफेशनल आम्ही सी आहोत. आमचं ठाण्याला ऑफिस आहे. तब्बल 1.5-2 वर्ष आम्ही ॲक्च्युली विचार नव्हता लग्न झाल्यावरती की बाळ लगेच हवे म्हणून. पण त्यानंतर जेव्हा होत नव्हत्या गोष्टी तेव्हा जाणवलं की काय सिच्युएशन असतं. मग ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो बट यश येत नव्हतं. त्यासाठी आम्ही पनवेलला गेलो, म्हणजे आमचे घरचे गायनेक होते त्यांच्याकडे. नंतर मुलुंडला सुपर स्पेशलिस्टकडे गेलो. बट हे एवढं सगळं फिरून आल्यावरती कुठेच काही होत नव्हतं आणि आमचं मेंदू काम करत नव्हतं. म्हणजे अक्षरशः आम्हाला पेशंट बनवून ठेवलं लोकांनी. मग तेव्हा आम्ही महेश बेडेकर या सरांकडे आलो. तेव्हा सरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते लहानहून मुलांना समजवतात जसं एका टीचर समजवतो, त्याचप्रमाणे हे आपल्या पेशंटना पेशंट नसून एक इंटरॅक्शन एवढं चांगलं असतं की पटेल असावे शब्दात, पटेल अशा बोलीभाषेमध्ये पेशंटना कसं पेशंट नसून माणसासारखं एका मित्रासारखं कसे गप्पा मारतात तसे मारतात. सो त्याच्यामुळे खूप म्हणजे काउन्सिलिंग करायला बरं वाटायचं. म्हणजे होत नव्हतं तेव्हाही, झाल्यावर सुद्धा, जेव्हा पहिलं बेबी होत नव्हतं, नंतर दुसरं बेबी राहिल्यानंतर की बाबा डिसिजन चांगला आहे ठेवून द्या, होऊन जाईल, काही होत नाही. बट एकंदरीत त्यांनी सगळ्या वेळेला म्हणजे फुल सपोर्ट दिलेला होता. नंतर आता हॉस्पिटलबद्दल बोलूया. हॉस्पिटलबद्दल असं आहे की क्लिनलीनेस म्हणा की त्याचे सिस्टम म्हणा सगळ्या गोष्टीची, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री कंटिन्युअस किती वाजेपर्यंत आम्ही तर झुकतो उठतो माहीत नाही, बट त्यांची सिस्टम राऊंड द क्लॉक 24/7 त्यांची सिस्टम चालू असते. स्टाफ एवढ्या प्रेमाने आणि ओतप्रोत सगळे काम करत असतात की बियॉन्ड इमॅजिनेशन. हॅट्स ऑफ टू एव्हरीवन. नंतर मेन ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आय गेस 2 बर्थडे पूनमचे आले, ते ह्या सप्टेंबर मध्ये झाले आणि त्याच्या थ्रू सुद्धा सरांनी परमिशन दिली सेलिब्रेशनला 12 वाजता रात्रीचे. आणि ऍक्च्युली कोणत्याच हॉस्पिटलमध्ये अशी परमिशन ऍक्च्युली दिली जात नाही बिकॉज थोडासा गाजावाजा होतो वगैरे. बट तोही ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून सपोर्ट केला सरांनी, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आभारी आहोत त्यांचे. आणि कन्सल्टेशन आणि ज्या सरांच्या मिसेस आहेत अपर्णा मिस, सो त्यांचे सुद्धा जे काही कन्सल्ट करतात की आफ्टर डिलिव्हरी काय काळजी घेतली पाहिजे पेशंटनी आणि काय खाल्लं पाहिजे, काय पथ्य नाही पाळलं पाहिजे ॲक्च्युली, आणि त्याच्या मागचं रिझन स्पेशली, आणि ते समजावणं आणि घरच्या मेंबर्सना मुळात समजावणं. अदरवाईज मग की नाही नाही तू हे खाऊ नको, बाळाला असं होईल तसं होईल, पण त्याच्या मागचं रिझन जाणून घेणं विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली. की आपण असं की पूर्वीच्या जमान्यात खात नव्हते त्याच्यामुळे आपण तीच ट्रेंड फॉलो करत आलेलो आहोत, बट द नाऊ सिच्युएशन हॅज बीन चेंज की सगळ्या गोष्टी आता सायंटिफिकली आणि चेंज झालेल्या आहेत. सो आपण सुद्धा काळानुसार बदललं पाहिजे, तर त्या येऊन त्यांचं समजावणं ते सुद्धा फार छान आहे. इवन सरांच्या आईसुद्धा येऊन सगळं काही विचारतात आपुलकीने की कशी आहे सिस्टम, आमची आवडली का, कुठे काही कमी आहे का, तर या सगळ्या गोष्टींचं आपुलकीने येऊन विचारणं हे फार महत्त्वाचं आहे. बिकॉज बाकी इफ यू सी बाकीचे हॉस्पिटल्स, बरेचसे मॅटर्निटी हॉस्पिटल्स आहेत ठाण्यामध्ये, पण एस्पेशली असं फॅमिली मेंबर्ससारखं कोणीही येऊन विचारत नाही. आय मीन ओनली तुम्ही डॉक्टर्स, त्याच्यानंतर पेशंट्स आणि आपलं बाळ आणि ज्या काही नर्सेस असतील, आया असतील, त्या तेवढ्यांशी संबंध येतो. फॅमिली मेंबर्सचा कोणीही संबंध येत नाही. तो या हॉस्पिटलमध्ये ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करतात. ते या हॉस्पिटलची फार खासियत आहे. आणि आय मीन आय हॅव रीड दॅट आय मीन अल्बम की 1950 पासूनचा जो वारसा आहे तो टिल 2018 पर्यंत त्यांनी फार छानपणे जपलेला आहे आणि असाच पुढे जपत राहावा हीच आमची शुभेच्छा असणार आहे सरांना. अँड हॅपी बर्थडे टू यू सर. या, वी शुड द सेम. थँक्यू.